नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहमदनगर द्वारा आयोजित मिशन आरंभ हा जो उपक्रम चालू आहे त्याच्या ऑनलाइन कार्यशाळा सध्या पंचायत समिती श्रीरामपूर घेत आहे. या कार्यशाळेमध्ये मी श्रीमती शिंदे अन्नपूर्णा, उपशिक्षिका भास्करराव गलांडे पाटील विद्यालय अशोक नगर, तुमचं सहर्ष स्वागत करते. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी साठी तुम्हाला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला फेब्रुवारी महिन्यात सामोरं जायचं आहे. या परीक्षेसाठी दोन पेपर असतात हे तुम्हाला माहिती आहे. त्यात पेपर एक मध्ये मराठी आणि गणित या दोन विषयांचा अंतर्भाव होतो. त्यापैकी गणित या विषयातील व्यावहारिक गणित या घटकाअंतर्गत शेकडेवारी हा घटक मी तुमच्यासाठी आज इथे घेऊन आलेले आहे. बघा, या घटकाकडे जाण्या अगोदर तुमच्या स्क्रीनवर सफल होणे के 3 नियम, खुद से वादा, मेहनत ज्यादा और मजबूत इरादा, म्हणजेच काय तर आपल्याला या शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक व्हायचं आहे यासाठी आपण आपल्याला स्वतःलाच एक प्रॉमिस करायचं आहे, त्याच्यासाठी खूप सगळी मेहनत घ्यायची आहे आणि या पक्क्या निश्चयाने आपल्याला या परीक्षेला सामोरं जायचं आहे. आणि आजचा घटकही आपण याच पक्क्या निश्चयाने शिकून घेणार आहोत. बघा, हा जो घटक आहे हा व्यावहारिक गणित या घटका अंतर्गत येतो. व्यावहारिक गणितासाठी एकूण 16% भारांश आहे. 16% भारांश म्हणजे 8 प्रश्न या घटकावर येतात. त्यापैकी शेकडेवारी या घटकासाठी 4% भारांश आहे. 2017 ते आज तागायत जेवढे पेपर झाले 2024 पर्यंत सर्व प्रश्न पत्रिकेचा आढावा घेतला तर या घटकावर 2 प्रश्न दर प्रश्न पत्रिकेत विचारलेले आहे. स्टॉप करू की चालू राहू दे? माईक तुमचं चालू आहे मॅडम? मी माझा लावला याचा पण आवाज आहे. तुम्हाला आवाज खरं हॅलो. हा विद्यार्थी मित्रांनो, 1-2 मिनिट आपण थोडं कॅमेरा क्लॅरिटीला थोडी अडचण येते त्याच्यामुळे आपण कॅमेरा चेंज करतोय. त्यामुळे 2 मिनिट क्लास बंद करूया आणि लगेच सुरू करतोय. कॅमेरा ऍक्टिव्ह झाला नाही का? नाही.